शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में बढ़ते कोरोना संक्रमण को देख अब शहर में लॉकडाउन की चर्चाएं चल रही है, मगर आयुक्त और महापौर लॉकडाउन न करते हुए लोगों में कोविड के नियमों का पालन करें इसके लिए दोनों ही कोशिश कर रहे हैं, मगर लोग हैं कि मानते नहीं। बुधवार को मनपा आयुक्त ने साफ कर दिया कि समय आने पर शहर में 15 दिन का लॉकडाउन और कर्फ्यू लगाया जाएगा। साथ ही उन्होंने कहा कि कोरोना के चेन को तोड़ने के लिए लॉकडाउन कर टूटने वाली नहीं, इसके लिए हमें आप में बदलाव करना होगा। साथ ही मुंडे ने साफ कर दिया है कि इस लॉकडाउन में मेडिकल इमरजेंसी छोड़ किसी को भी छूट नहीं दी जाएगी। चिंतेचा विषय आहे आणि म्हणूनच त्या दृष्टीने त्याचे डेथ अनालिसिस पण केले जाते आणि आम्हाला जे दिसते तर बऱ्याच केसेस ह्या जवळजवळ 37 पैकी 9 आसपास केसेस असे आहेत की ज्या 2 दिवसात आल्यानंतर एक्सपायर झालेल्या आहेत, म्हणजेच लेट रिपोर्टिंग आहेत, म्हणजेच त्यांनी आपल्याला माहिती दिलेली नाही वेळेवर। अशा बऱ्याच केसेस आहे की 2-3 फॅमिली मला आठवतं आहे की 2 फॅमिलीमधले 2-2 व्यक्ती एक्सपायर झालेले आहेत, म्हणजे त्या स्टेजपर्यंत जाईपर्यंत घरातले व्यक्ती जर माहिती देत नसेल। कालची 2 केट आहे की हजबंड आणि वाईफ 24 आवर्समध्ये एक्सपायर झाले कोरोनाच्या बाबतीत, म्हणजे इथपर्यंत जाईपर्यंत जर माहिती दिली जात नसेल, डॉक्टरकडे जात नसेल, तेही चुकीचं आहे। दुसरं असं आमच्या असंही निदर्शन झालं आहे की बऱ्याच वेळेस ह्या पॉझिटिव्ह किंवा ताप वगैरे ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले, प्रायव्हेट हॉस्पिटलने त्यांना ट्रीटमेंट दिली परंतु आम्हाला इन्फॉर्म केलं नाही आणि वेळेवर इन्फॉर्म केलं नाही तर त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही कारवाई करणारच आहोत। प्रश्न असा आहे नागरिकांनी, हॉस्पिटल्सने, इस्टॅब्लिशमेंटने आणि प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे। फक्त हा प्रशासन एकट्याने किंवा शासन एकट्याने हा प्रश्न सुटणार नाही आहे, सर्वांची जबाबदारी आहे। सर्वांनी जबाबदारीने जर वागलं तर आणि तरच आपण कंट्रोल राहू शकतो, अन्यथा हे जे कंट्रोल केलेली सिच्युएशन आहे ती हाताबाहेर जाऊ शकते। हे केसेस वाढत आहेत, त्या स्पीडने 10,000 पेक्षाही जास्त जाऊ शकतात आजच्या स्पीडने आपण जर गेलो तर, आणि जर आपलं बिहेवियर आणि आपण स्वतःच्या सगळ्यांनी कंट्रोल केला तर 10,000 आत पण कंट्रोल होऊ शकतो। तो नंबर सांगणं आता अवघड आहे, परंतु जर या स्पीडने राहिला तो दिवस गेलं होतं। जसं मी सांगितलं की इथं लॉकडाऊन जर करायचं असेल तर कमीत कमी 14-15 दिवस मी करेल। दुसरी गोष्ट, फक्त लॉकडाऊन असणार नाही, ते कर्फ्यू सहित असेल। करताना मी 2-3 दिवस अगोदर ॲडव्हान्समध्ये लोकांना सांगेल सो दॅट नागरिकांनी 14-15 दिवसाच्या ज्या एसेन्शियल गोष्टी आहेत त्या आपण त्यांना वेळेत घेता येतील, साठवून ठेवता येतील। परंतु आपल्याला लॉकडाऊन 14 दिवस केल्याने 100% प्रश्न सुटणार नाही आहे। कोरोनाची साखळी जर तोडायची असेल तर आपल्या बिहेवियरल चेंज आणणं गरजेचं आहे, हेल्थ सिकिंग बिहेवियर वाढवण्याचं गरजेचं आहे। आणि COVID-19 जे रेग्युलेशन्स आहेत, नॉर्म्स आहेत, ते प्रत्येकाने, शॉपकीपर असेल, कार्यालय असतील, हॉकर्स असतील, दुचाकीस्वार असतील, चारचाकी असतील, ऑटोवाले असतील, पत्रकार असतील, मी असेल, सर्वांनी ते पाळणं गरजेचं आहे। हे जर पाळले नाही तर लॉकडाऊनचा काही 100% 12 महिने आपण काय लॉकडाऊन कर्फ्यू ठेवू शकणार नाही। म्हणून सर्वांनी जर सहकार्य केलं तर लॉकडाऊन टाळला जाऊ शकतो, परंतु जशी पद्धत परिस्थिती आहे त्या दृष्टीने असं जर चालत राहिलं तर मला आणि इथल्या प्रशासनाला पूर्णपणे लॉकडाऊन विथ कर्फ्यू करावा लागेल। आणि तो मी फक्त आणि फक्त हेल्थ इमर्जन्सी सोडून कोणालाही घराच्या बाहेर पडण्याची परमिशन देणार नाही अशा प्रकारचा कर्फ्यू असेल, कारण एसएससीच्या नावाखाली लोक बाहेर पडत राहतात, परत मिक्स होतात, त्याचा जो ऑब्जेक्टिव्ह होतो अचीव होत नाही। म्हणून जे लॉकडाऊन करायचा डिसिजन झाला तो निश्चितच विथ कर्फ्यू असेल, फक्त मेडिकल इमर्जन्सी सोडून काही असणार नाही। आणि तो 2 दिवस अगोदर मी डेफिनेटली डिक्लेअर करेल सो दॅट नागरिकांना आपल्या पुढच्या 15 दिवसाच्या एसेन्शियल ज्या गोष्टी असतील त्या विकत घेऊन घरी साठवून ठेवता येतील, 15 दिवसासाठी प्रोव्हिजन करता येईल, तेवढी मी काळजी आपण डेफिनेटली घेऊया। परंतु माझं परत नागरिक, शहर में कोरोना पेशेंट के साथ ही इसे हराने वालों की भी संख्या बढ़ती जा रही है। इस पर मुंडे ने बताया कि इसका जायजा लिया जा रहा है, लेकिन अभी तक जो सामने आया है वो ये है कि जानकारी समय पर नहीं मिलना।